नमस्कार, अपन या ठिकाणी आलेलो आहे। आज मुंबई येथे वाशी मार्केट या ठिकाणी सकोल मराठा समाज या ठिकाणी जमलेला आहे। तसेच आपण या ठिकाणी बघा, एकच मिशन मराठा आरक्षण, चलो मुंबई, मराठा निघाला मुंबईला, गरजवंत मराठ्याचा लढा, सौजन्य सकल मराठा समाज, चिकनगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना। तर हे चिकनगावातील जे मराठा समाज या ठिकाणी आलेले आहे, तर आपण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणाहून जाणून घेणार आहोत। तर काय सांगता दादा, तुमचं नाव वगैरे सांगा। मी कैलास पण्णा तावरे, चिकनगावहून आलो मराठा आरक्षणासाठी। रात्री 9:30 निघलो होतो आणि ते आल्यानंतर आता भरपूर प्रमाणात गर्दी झालेली आहे। चारही मार्केट इथं वाशी मार्केट फुल झालेलं आहे। आम्ही 5व्या मार्केटला आलो, इथंही 70% मार्केट ही फुल झालेलं आहे। आणि इथून पुढं आता आझाद मैदानाकडे। बरं, काय सांगा दादा। तसंच दादा, तुम्ही काय सांगू शकता, तुमचं नाव वगैरे सांगा। आणि उद्धव दामोदर खांडेवराड, राहणार चिकनगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना। रात्री 9:30 निघलो होतो आम्ही तिथून। आम्हाला वाटलं का इथं आल्यानंतर काय जेवाची सोय होती का नाही होती का काय, पण इथं आलो पाहिलं, इथं नाश्त्याची सोय, चहा पाणी व्यवस्थित, सगळं काही व्यवस्थित भेटू राहिलं। गर्दी बी खूप आहे, पण तरी बी चांगलं सुविधा केली मुंबईकरांना। किती वेळा आहे, वर्ग कोणता आहे तुझा? माझं नाव श्याम अंकुश खांडेवराड, मी इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे आणि माझं गाव। तुला असं का वाटलं नेमकं मुंबईला जाऊ म्हणून? कारण आरक्षण भेटायला, म्हणजे आमचं भविष्य आरक्षणातच घडणार आहे। आणि जारंगे पाटील आमच्यासाठी एवढं करतो, तर आम्हाला मुंबई येणं का आवश्यक नाही? त्याच्यामुळे बरोबर तो सांगतोय की जर आमचं भविष्य याच्यावर जर असेल, तर आम्ही का मुंबईला येऊ नये, ही प्रतिक्रिया या छोट्या मुलानं व्यक्त केलेली आहे। आणि खरंच तळमळीनं हा सर्व मराठा बांधव या ठिकाणी आज जमलेला आहे। दादा, काय बोलू शकता तुम्ही? या सरकारला एवढं बी दिमाग नाही, एवढुले पोरं सोरं इथं येऊ राहिले मुंबईला यायला। खरं म्हणलं तर इथपर्यंत येऊन द्यायची गरज पडली नाही पाहिजे ती। 7 महिन्याचा टाईम द्यायला यायला, तरी बी आजपर्यंत बी आरक्षणाच्यावर काही निर्णय घेणार हे सरकार? हे सरकारचं काही दिमाग काम करीना नाही वाटतं यायला काही? दादा, तुम्ही काय सांगू शकता? आम्हाला एवढंच सांगायचं की आम्ही पूर्ण तयारी नाही आलो, आरक्षण घेतल्याशिवाय आम्हाला घरी वापस जायचं नाही। आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणारच नाही असं म्हणतात। बघा, या ठिकाणी तुम्ही समोर बघू शकता, या सर्व गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहे। आणि याचबरोबर सर्वच समाज या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून भरपूर जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे। आणि हे वाशी मार्केट अजून एक 10 ते 15 मिनिटामध्ये पूर्ण पॅक होणार आहे। आणि थोडीशी जागा बाकी आहे फक्त, ही राहिलेली जागासुद्धा या ठिकाणी पॅक होणार आहे। धन्यवाद, धन्यवाद।